केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडे विकासासाठी के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यीय राष्ट्रीय सुकाणू समितीची स्थापना केली आहे नवं शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी ही समिती चार प्रकारचे अभ्यासक्रम आराखडे विकसित करेल यामध्ये राष्ट्रीय शालेय शिक्षण अभ्यासक्रम राष्ट्रीय शिशुवर्ग शिक्षण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण आणि राष्ट्रीय प्रौढ शिक्षण यांचा समावेश आहे शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांकडून सूचना स्वीकारून आणि सल्लामसलत करून हे आराखडे तयार केले जातील या समितीचा कालावधी तीन वर्षांचा असेल